अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये एकीकडे रोजगार ठप्प झाला असताना दुसरीकडे मात्र या संचारबंदीचा फायदा घेत भाजीपाला विक्रेते हे चढ्या भावाने माल विकून ग्राहकांची लूट करत आहे। त्यामुळे जामनेर शहरातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज नागरिकांना भाजीपाला स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आला। आज जामनेर शिवसेनातर्फे खडकी बोरगाव यांच्या थ्रू आज आम्ही जे संचारबंदी जे आहे त्या लोकांसाठी आज आम्ही अल्पदरामध्ये भाजीपाल्याची विक्री आज करत आहे। कारण की आज जे गरजू लोकांसाठी जे आज संचारबंदी उठवली सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत त्यासाठी आज शिवसेनातर्फे आज आम्ही सुधाकर शे आमचे गणेश भाऊ कोळी यांच्या थ्रू आम्ही आज अल्पदरामध्ये भाजीपाला विक्री करत आहे। जामनेर तालुका शिवसेनेतर्फे स्वस्त भाजीपाला विक्रीचं आम्ही दुकान लावलेलं आहे। यापुढेही 4-5 दिवस स्वस्त विक्री करणार आहोत। तरी ज्यांच्याने जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा, शिवसेना दरवेळेस अशा वेळेस ज्यावेळेस आपत्ती येते त्यावेळेस मदत करतच असते। त्याचप्रमाणे जामनेर येथे शिवसेनेने स्टॉल लावलेला आहे, तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा ही विनंती। जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।